नावे बाळा? जाधव रामकृष्ण। रामकृष्ण का तुतारी वाजवणार का काय? रामकृष्ण अजून वाजवत तुतारी काय वाजवणार तू? भाजप। भाजप वाजवणार? तुतारीला नाही का डिमांड देणार? नाही। काय गाव रामकृष्ण नावून तुतारी नाही वाजवणार? कमळच भारी। कमळच भारी? रामकृष्ण अजून कमळच भारी। रामशिंदे रामशिंदे तुम्ही कधी काय केलं माहित ना? आमचं सध्या फक्त बघिवलंय कोरोनाचं काय रेमडेसिवीर दिले लाख रुपयाचं पाणी रामशिंदे आणतो आम्हाला। पण आमचे काम शिंदेनी केले असतील। काम शिंदेनी केलं? काय काम केलं शिंदे? आम्ही आम्हाला जीपी दिली लाईट वडी सिंगल पिची जाधव वस्तू बाकी रामशिंदे पाणी आणलं म्हणून पाणी आणलंय। पाणी नेहमी सुटत का पण तुमचं पाणी? मग ती मध्ये गोंधळ झाला येत मध्ये जात नाही नाही मध्ये गोंधळ केलता ना त्यांनी। कुणी गोंधळ केलता? आपल्या रोहित पवारांनी। आता काय झालं व्यवस्थित आहे का? हा बीजेपी कमळ फुलन का तुमचं का कोणी घेऊन जाईल? 100% फुलणार ना। फुलणार ना? त्यांचा इंडिव्हिज्युअल आहे। दिशाभूल करणाऱ्या मतदानची सायकल वाटते खेळण्या वाटते बाहुल्या वाटते त्याच्यामुळे जनता नाही। जनता सक्सेस बघ जनता आहे ना कुठं खेळल्यावर कुठल्या पैशावर पैसे दिला असतं ना त्या अंबानी तुम्ही मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचा। रोहित पवार शिक्षण चालला होतं आता राय करायचं? रोहित पवार जुलूमध्ये काही ईडी का जावा हे जनता लिंबाव आहे ना हे आमचा जामखेडचा कालव जाऊन निघून झाला। तू ही तुझी बरं का ही बहुरूपी आहे का? बहुरूपी ही जनता आमची दाऊन देणार जामखेड कर्ज की बहुरूपी पार्स कुठे लावणार 12 महिने दारी तिकडे बहुत करणार तिकडे वाटणार 10 रुपये तिथे दिल्या हान तर लोक तिकडे 12 महिन्याची मी 12 महिने 30 वर्ष काढले तुम्ही 10 रुपयाची बाटली 20 रुपयाची बाटली नाव त्याचं जेव्हा एक फुटू बरं का फुटू त्या फुटूवर कुणा नाव आहे वर रोहित पवार खाली पांडुरंगाला फुटू त्याला आता पांडुरंगा पाय पडे रोहित पवार पाय पडला आधी प्रत्येक गावाला असं वाटलं त्यांनी काय नीती काय धर्म आहे धर्माची हे काय काय होईल नेमकं हे असले आहेत ना बहुरूपी त्यांना डायरेक्ट पार्सल कुठे लावायचं आम्हाला 12 महिन्याची तुम्ही आहात या ठिकाणी 1990 सालापासून भाजपला आणि भाजपात मतदान या ठिकाणी या ठिकाणी निमगडावकोच्या जनतेने लीड दिलेलं आहे आणि शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या सुखादुःखात येते सर्वसामान्य कुटुंबातले त्यांच्या वडिलांनी चाळे जवळजवळ 35 वर्षे एकाच माणसाने तिथं सालं घातलेत आणि त्यांच्याकडे असा मीपणा नाही किंवा गर्व नाही अभिमान नाही। आज शिंदे साहेबांनी प्रत्येकाच्या सुखादुःखात या ठिकाणी धावतायत। आमच्या गावचा भरपूर असा कोट्यवधी रुपयाचा विकास या ठिकाणी निमगडावकोच्या गावामध्ये केलेला आहे। कुठलेही काम त्यांनी या ठिकाणी असं केलं नाही असं योग्य नाही आणि समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी निमगडावकोचे क्लायमॅक्स सुद्धा बसवलं नाही 5 वर्षात आणि जनतेने त्यांच्याकडे मोठ्या आशेने लोकांनी त्यांना निवडून दिलं जेव्हा कर्ज जामखेडचं 12 महिने करू असं तसं परंतु त्यावेळेस सुद्धा निमगडावकोचनं रामशिंदेला तिकडे या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा भेटलेले म्हणजे लोकांनी काय समजलं पाहिजे म्हणजे पाणी बंद झालेलं 3 वर्षांनी पाणी आलं रोटेशन टू रोटेशन म्हणजे ही सत्यत्वा कुठेतरी बघाय भेटली आणि शिंदे साहेबाच्या एक पारदर्शकपणा आणि शिंदे साहेबाच्या व्हिजनमुळे आज आमचं गाव आमचा परिसर सुजलाम सुपलाय। रामशिंदे स्वाभिमानाने पाऊस नाही पाणी नाही माझी गंगा खंड वाटी आणि इथे माझ पावसाळ्याचा पूर येत नाही आज गंगा उन्हाळ्यापासून वाटी अभिमान रामशिंदे। काय नाव आहे दादा? प्रमोद सुतार। प्रमोदजी कुणाची हवा? रामशिंदे। का काय केलंय रामशिंदेनी? रामशिंदे रामशिंदे कुणासाठी काय केलं माहित ना? आमच्यासाठी फक्त जगवलंय कोरोनाचं काळात रेमडेसिवीर दिले लाख रुपयाचं फुकट म्हणून कोण पाहिजे रामशिंदे? निश्चितच या ठिकाणी रामशिंदेनी आम्हाला कोरोनाच्या काळात जगवले असं या युवकाचं म्हणणे। चला आपण इकडे येऊयात। काय नाव आहे मामा? आदिनाथ जाधव। जाधव पाटील तुम्ही माजी सरपंच आहात असं कळतंय। कोण पाहिजे आमदार? ढोल मिळतो का तुम्हाला? रामशिंदे। रामशिंदे कशासाठी? रोहित पवार का नको? आम्हाला पाणी रामशिंदे आणतो। आम्हाला पाणी आणतात नदीने सभामध्ये मानले डीपी दिली आम्हाला सिंगलची। किती वय आता तुमचं? माझ 70 वय। बाबा सांगा बघा कोण जिंकन ही निवडणूक? रामशिंदे। रामशिंदे जिंकतील का? रोहित पवारांपुढे त्यांचा निभाव लागेल का? हा लय मोर चालत 100%। चला बघूयात आता या ठिकाणी काय नाव आहे मामा तुमचं? तुकाराम कंडलिक जाधव। जाधव पाटील कुणाची हवा? आम्ही रामशिंदेची माणसं।
राम शिंदेची माणसं. रोहित पवारांनी काय केलंय बिचाऱ्यांनी तुमचं? नाही आमचं नाही वाईट केलं त्यांनी, पण आमची काम शिंदेनी केलेत ना. काम शिंदेनी केलं? काय काम केलं शिंदे? पाणी आणलंय, आम्हाला डीपी दिली, लाईट ओढी सिंगल पिचची जाधव वस्ती भाजपनी, त्याची माणसं आहेत. म्हणून कुणाला मतदान? मतदान राम शिंदेला. काय बाबा किती वय आहे तुमचं? माझं वय माझं आहे 80-90. 80-90? बापरे बाबा, लय जुना खोट दिसतोय. जुनं खोट बाबा. कुणाला करणार मतदान आता? आता जे करतील त्याला करणार. पण कुणाला, कोण कुठला आमदार आवडतो तुम्हाला? कुठला आमदार पाहिजे तुम्हाला? जामखेडचा. जामखेडचा कोण? रुईदास. काय नाव? राम शिंदे. राम शिंदे पाहिजे तुम्हाला? नावच माहित नाहीत का? माहित नाही. बघा मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो, त्यातले सांगा. राम शिंदे का रोहित पवार? रामजी शिंदे. रामजी शिंदे. बाबांचं मत या ठिकाणी राम शिंदे. काय नाव आहे मामा? अनिल सुतार. सुतार पाटील. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळवण्याला? नाही मिळाले. तुमच्या बायकोला नाही मिळाले? नाही. पण कुणाला मतदान करणार मग? राम शिंदेला. तरी राम शिंदेलाच. तुम्ही मला वाटतं अर्ज नव्हता केला का? नाही अर्ज नाही केला म्हणून नाही मिळाले, नाही तर मिळाले असते. काय नाव आहे मामा? अशोक बंडू भोसले. भोसले पाटील. कुणाला मतदान? राम शिंदे. राम शिंदेला. कशामुळे राम शिंदे? पाणी आणलं म्हणून. पाणी आणलंय? पाणी नेहमी सुटत का पण तुमचं पाणी? मग ती मध्ये गोंधळ झाला. मध्ये जात नाही मध्ये गोंधळ केलता ना त्यांनी. कुणी गोंधळ केलता? आपल्या रोहित पवारांनी. मग आता काय झालं? व्यवस्थित आहे का आता? हा. काय मामा काय नाव आहे? शिवाजी साहेबराव बोर. बोर पाटील. कुणाला मतदान? बीजेपी. बीजेपी. कमळ फुलन का तुमचं? का कोणी घेऊन जाईन? 100% फुलणार ना. फुलणार ना? जनता एवढी इडी नाही. दिशाभूल करणाऱ्याला मतदान जी सायकली वाटतेत, खेळण्या वाटतेत, बाहुल्या वाटतेत, ह्याला बघ जनता नाही. जनता सक्सेस बरं का? जनता आहे ना कुठं खेळण्यावर, कुठल्या पैशा पैसे दिला असतं ना त्या मानिक मी मुख्यमंत्री झाला असं महाराष्ट्राचा. रोहित पवार खेळ चालला आमच्या इथं, आमचा राणा खेळायच. रोहित पवार झुरू मध्ये. रोहित पवार. रामजी शिंदे. रामजी शिंदे. बाबांचं मत या ठिकाणी राम शिंदे. काय नाव आहे मामा? अनिल सुतार. सुतार पाटील. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळवण्याला? नाही मिळाले. तुमच्या बायकोला नाही मिळाले? नाही. पण कुणाला मतदान करणार मग? राम शिंदेला. तरी राम शिंदेलाच. तुम्ही मला वाटतं अर्ज नव्हता केला का? नाही अर्ज नाही केला म्हणून नाही मिळाले, नाही तर मिळाले असते. काय नाव आहे मामा? अशोक बंडू भोसले. भोसले पाटील. कुणाला मतदान? राम शिंदे. राम शिंदेला. कशामुळे राम शिंदे? पाणी आणलं म्हणून. पाणी आणलंय? पाणी नेहमी सुटत का पण तुमचं पाणी? मग ती मध्ये गोंधळ झाला. मध्ये जात नाही मध्ये गोंधळ केलता ना त्यांनी. कुणी गोंधळ केलता? आपल्या रोहित पवारांनी. मग आता काय झालं? व्यवस्थित आहे का आता? हा. काय मामा काय नाव आहे? शिवाजी साहेबराव बोर. बोर पाटील. कुणाला मतदान? बीजेपी. बीजेपी. कमळ फुलन का तुमचं? का कोणी घेऊन जाईन? 100% फुलणार ना. फुलणार ना? जनता एवढी इडी नाही. दिशाभूल करणाऱ्याला मतदान जी सायकली वाटतेत, खेळण्या वाटतेत, बाहुल्या वाटतेत, ह्याला बघ जनता नाही. जनता सक्सेस बरं का? जनता आहे ना कुठं खेळण्यावर, कुठल्या पैशा पैसे दिला असतं ना त्या मानिक मी मुख्यमंत्री झाला असं महाराष्ट्राचा. रोहित पवार खेळ चालला आमच्या इथं, आमचा राणा खेळायचं. रोहित पवार झुरू मध्ये. इडी का दावा? हे जनता लिंबाव आहे ना आमचा जामखेडचा तालुका दावून दिन झाला. तू ही तुझी बरं का ही जी बहुरूपी आहे का? बहुरूपी ही जनता आमची दावून देणार जामखेड कर्जत. ही बहुरूपी ही पार्स कुठे लावणार 12 महिने डायरेक्ट तिकडे बहुत करणार, तिकडे वाटणार 10 रुपये तिथे दिल्या वाहन त्या लोक तिकडे 12 मतीची. मी 12 मत 30 वर्ष काढलेत. तुम्ही 10 रुपयाची बाटली, 20 रुपयाची बाटली नाव त्याचं जेव्हा एक फुटू बरं का फुटू, त्या फुटूवर कुणाचं नाव आहे? वर रोहित पवार, खाली पांडुरंगाचं फुटू त्याचं. आता पांडुरंगाचं पाय पडलं, रोहित पवार पाठ पडला. आम्ही प्रत्येक गावाला असं वाटलंय त्यांनी. काय नीती, काय धर्म आहे, धर्माची हे काय काय होईल नेमकं? हे असले आहेत ना बहुरूपी, त्यांना डायरेक्ट पार्सल कुठे लावायचं आम्हाला 12 मतीला. निश्चितच. काय नाव आहे बाबा? विलास कांबळे. कांबळे पाटील. कुणाची हवा? राम शिंदे. राम शिंदे. काय केलंय राम शिंदे भाऊंनी? शिंदे भाऊंनी काय केलं? काय नाही, त्यांनी आपलं पाणी आणलंय,
चांगल आमच पानी वाचून प्यायच प्रश्न मिटला उन्हाळा हे ती आणि मधी पाणी आडील होते मग परत राम शिंदे आले त्यांनी पाणी आणलं त्यामुळे आमचं चांगलं झालं म्हणून कोण राम शिंदेच राम शिंदे या ठिकाणी राम शिंदेना निमगाव डाकू मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लीड पाहायला मिळते आतापर्यंत आपण जेवढ्यांच्या मुलाखती घेतल्या आपण प्रत्येक ठिकाणी फिरून फिरून मुलाखती घेतोय आणि आपण या ठिकाणी बघितलं की राम शिंदेना निमगाव डाकू मधून सर्वाधिक लीड पडतंय तर रोहित पवारांना या ठिकाणी एकही माणसाने रोहित पवाराचं नाव घेतलेलं नाही या ठिकाणी राम शिंदेना लीड आहे काही लोक म्हणत असतील तुमची पत्रकारिता विकत आहे का किंवा कशी आहे का तर मी त्यांना सांगू इच्छितो आमची पत्रकारिता ही सडेतोड आहे निर्भीड आहे आणि निरपक्षपाती आहे आम्ही कुठल्याही पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत नाही आम्ही तेच दाखवतो जे जनतेच्या मनात असतं आणि जनतेच्या भावना घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरत असतो परंतु काही लोक असं म्हणत असतात परंतु चला बोलणे वालो का काम हे कुछ बोलणार कारण आपला शो सध्या टीआरपीला एक नंबर आहे काय नाव आहे दादा विजय भोसले भोसले पाटील कोणाचे हवा शिंदे साहेब शिंदे साहेबांची कशामुळे शिंदे साहेब शिंदे साहेबांनी आज एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती आहे शिंदे साहेब आणि त्यांनी आतापर्यंत कर्ज जामखेडसाठी मोठे योगदान दिलेलं आहे या ठिकाणी निमगाव डाकू मध्ये तुम्ही आहात या ठिकाणी 1990 सालापासून भाजपला आणि भाजपात मतदान या ठिकाणी निमगाव डाकूच्या जनतेने लीड दिलेलं आहे आणि शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या सुखदुःखात एक सर्वसामान्य कुटुंबातले त्यांच्या वडिलांनी 35 वर्षे एकाच माणसाने तिथं सालं घातलीत आणि त्यांच्याकडे असा मीपणा नाही किंवा गर्व नाही अभिमान नाही शिंदे साहेबांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात या ठिकाणी धावतायत आमच्या गावचा भरपूर असं कोट्यवधी रुपयाचा विकास या ठिकाणी निमगाव डाकूच्या गावामध्ये केलेला आहे कुठलीही काम त्यांनी या ठिकाणी असं केलं नाही असं एक बी नाही आणि समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी निमगाव डाकूचे खायमॅक्स सुद्धा बसवलं नाही 5 वर्षात आणि जनतेने त्यांच्याकडे मोठ्या आशेने लोकांनी त्यांना निवडून दिलत किंवा कर्ज जामखेडचं बारामती करू असं तसं परंतु त्यावेळेस सुद्धा निमगाव डाकूतनं राम शिंदेला लीड या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा भेटलेले कारण की निमगाव डाकूतल्या जनतेने त्यावेळेस सुद्धा त्यांच्या वती उत्साह दिलेला आहे त्यांना निमगाव डाकूतनं त्यावेळेस सुद्धा लीड आहे राम शिंदे साहेबांना परंतु रोहित पवारनी जी लोकांना दिशाभूल केलं लोकांना जी समजा कर्ज जामखेडची बारामती करू असं करू आबासाहेब निंबाळकरांनंतर राम शिंदेनी या ठिकाणी निमगाव डाकूचा नाही कर्ज तालुका आणि जामखेड तालुक्याचा विकासाचं एक व्हिजन तयार केलं राम शिंदे हे 10 वर्षे आमदार होते म्हणजे 5 वर्षे मंत्री होते आणि 5 वर्षे एक आमदार होते 5 वर्षे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस सत्ता नव्हती 5 वर्षे ज्यावेळेस आमदार झाले मंत्री झाले त्यावेळेस त्यांचं जे व्हिजन होतं त्यांचा जो बायोडाटा होता त्या बायोडाटामध्ये आतापर्यंत सगळा बॅकलॉग त्यांनी या ठिकाणी कर्ज जामखेडचा भरून काढायचा प्रयत्न केला आणि कोट्यवधी रुपयाची प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं ही प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी केली परंतु आमचा कर्ज जामखेड तालुका हा 10 वर्षे मागे गेला 10 वर्षे मागे गेला म्हणजे फक्त एका पंचवार्षिकला शिंदे साहेबांचा पराभव झाला त्यानंतर विकासच कुठला भाग आहे भेटला नाही विकास कुठला भाग आहे भेटला पिशव्या बाटल्या छत्र्या अशा पद्धतीचा विकास भेटला लोकांना ठोस कामं पाहिजेत लोकांना ठोस विकास पाहिजे असे कुठलंच एक ठोस काम असं समोरच्या प्रतिस्पर्धी आमदाराकडून बघायला भेटलं नाही आणि साहेबांनी शिंदे साहेबांनी कुठलं जातीगोती बघितलं नाही कुठल्या धर्माचा बघितला नाही प्रत्येक सर्वसामान्याच्या कुटुंबापर्यंत कुठलाही विकास आज त्यांनी बघा लाडकी बहीण चालू केली त्यांनी शेतकऱ्यांना विमा चालू केलीत आज आमचं 3 वर्ष राम शिंदे पाड्यानंतर कर्ज मधन म्हणजे कुकडीचं पाणी चुंडीला जातं त्यात आमचं गाव निमगाव डाकू मध्यभागी येतं आणि आमच्या गावातनं त्यांना चुंडीला पाणी जातं 3 वर्ष पाणीच गेलं नाही आम्हाला वाटलं आता हिचारी बंद झाली परंतु 3 वर्षांनी लकीली विधान परिषद राम शिंदे साहेबांची वर्णी लागली आणि लकीली वर्णी लागल्यानंतर सरकार बी शिंदे फडणवीस आणि अजय शिंदे फडणवीस आणि अजित दादांचं आलं आणि पाणी लगेच आलं म्हणजे लोकांनी काय समजलं पाहिजे म्हणजे पाणी बंद झालेलं 3 वर्षांनी पाणी आलं रोटेशन टू रोटेशन म्हणजे ही सत्य तो कुठेतरी बघायला भेटली आणि शिंदे साहेबाच्या एक पारदर्शकपणा आणि शिंदे साहेबाच्या व्हिजनमुळे आज आमचं गाव आमचा परिसर सुजलाम सुपलाय निश्चितच या ठिकाणी राम शिंदेना त्यांचं लीड पाहायला मिळतंय इकडे बाबांकडे काय नाव आहे बाबा प्रभाकर बाबा रोशनकर बाबा कुणाला हाणणार शिक्का
राम शिंदे। राम शिंदे स्वाभिमानाने राम शिंदे का? पाऊस नाही पाणी नाही माझे गंगा खंड वाची। आणि इथे मग पावसाचा पूर येत नाही आज गंगा उन्हाळ्यापासून वाची अभिमाने राम शिंदे। बाबा किती वय आहे तुमचं? 84। 84। जुनं खोडे पण अजूनही धड दाखट आहे, आवाजात दम आहे। आवाजात दम आहे, काम करायला भी दम आहे। आवा राम शिंदेंची। निश्चितच निश्चितच बाबा, तुम्हाला तुमच्या मंगलमय आरोग्यदायी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। निश्चितच तुम्हाला आमच्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। बोला बोला बोला। छत्र्या वाटल्या, लाडकी बहिणला वाटले, दुनियाभर गेली पण कष्ट करण्याला काही नाही। ही गंगा वाटी आम्ही कष्ट करायला खंबीर आहे। संदीपन भांडवलकर। भांडवलकर पाटील, कुणाचं भांडवल वाढणार आता? राम शिंदे का रोहित पवार? राम शिंदे। राम शिंदे कशामुळे? राम शिंदे माणूसच चांगला आहे, काम चांगले ते काम चांगले शिंदेची काम चांगले म्हणून शिंदे। हा रोहित दादा येतच नाही का? तिसरा एक माणूस उभा राहिलाय, ती जिंकू शकतील का? नाही नाही कधीच नाही, नाही जिंकू। तिघांची लढत झाली तर जिंकन का तिसरा माणूस? नाही जिंकू शकत, राम शिंदेच येणार। राम शिंदेच तिसरा माणूस लढाईत कुठंच नाही का? नाही 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 विशेष नाही, शेवट खाली राहणार ते शेवट। या ठिकाणी राम शिंदे निवडून येतील असं यांचं म्हणणं आहे। बोलण्यासाठी कोण आहे, काय नाव आहे मामा? ईश्वर कोठावळे। कोठावळे पाटील, कुणाची हवा? रोहित दादा पवार। दादांची हवा, कशामुळे दादांची हवा? काम चांगली इथं, विकास काम आहेत। विकास कामे? कुठली विकास कामे दादांची? कुठली असतील, आज MIDCचा विषय असेल, आपला आपलं कोणतं ते CRPFच ते आपलं कुठलं बोलताना लय चाचकत आहे पाटील, ते कुसळगावचं ते आपलं प्रशिक्षण केंद्र असेल, शालेय मुलांचे विद्यार्थ्यांची काय काम असतील, शालेय व्यवस्थापन असेल, पुस्तक असतील, पॅड असतील, कंपास असतील, सायकल असतील, छत्री असेल, अनेक माध्यमातून। आणि दादांचं कसं आहे, आता तसं पाहिलं तर त्या ठिकाणी शिंदे साहेब 10 वर्ष आमदार होते, 5 वर्ष ते मंत्री होते, ते आमचे शिवशेजारते, ते पण चांगले होते, त्यांची बी कामं आहेत, निवड काम नाही असं त्यांचा असा आमचा विषय नाही। म्हणजे दोन्ही डगरी राहते? दोन्ही डगरी नाही, दोन्ही डगरी नाही, शिंदे साहेबाचं काम चांगले, ते आपले शिवशेजारते, आणि नेत्याला कधी नाव ठेवायचं नाही, वाईट बोलायचं नाही, आपल्याला तो अधिकार नसतो, त्यामुळे आता सध्याच्या वस्तुस्थिती आताची रोहित दादाचं काम चांगले। दादाचं काम चांगले? रोहित दादांचं काम चांगले। मतदान कोणाचं तुम्हाला? रोहित दादा। दादा 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 येणार का तुमच्या निवडून? 100%। मागच्या वेळेस पेक्षा कमीत कमी 20 ते 25 हजार लिटर जास्त पडेल। आता आमदार कुठला निवडून येतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। निकाल येईल आणि त्या निकालाच्या वेळेस आम्ही डिक्लेअर करू की कोण आमदार होईल। तो देखील निकाल महाराष्ट्राचा महानिकाल तुम्हाला माझ्यासोबत बघायचा आहे, म्हणजेच आरजे ऋषी शेलार सोबत बघायचा आहे। कोण आहे दादा? सुमित जाधव। सुमित भावा, कुणाची हवा? राम शिंदे। राम शिंदे कशामुळे? राम शिंदे पाणी आम्हाला कंटिन्यू येतं राम शिंदेमुळे, पाण्यामुळे गळ्यात भगवा पंचायती। काय वाटतंय, राम मंदिर झालंय काय? मजा वाटते का? काय वाटतं, आनंद झालाय तुला? झाली ना, वाटते ना मजा, मजा वाटती। कधीच जामखेडला कोण होणार आमदार वाटतंय का? राम शिंदे होईल का रोहित पवार? राम शिंदे राम शिंदे राम शिंदे। या ठिकाणी यांचं म्हणणं देखील राम शिंदे आहे। नागनाथ रामदास जठार। जठार पाटील, कुणाची हवा? प्राध्यापक राम शिंदे साहेबांची। प्राध्यापक राम शिंदे, डायरेक्टच गडी प्राध्यापक? प्राध्यापकच होते ना पहिले, ते प्राध्यापकच होते, पण तुमच्या आवाजात एक वेगळाच बाणा, कणखर बाणा आम्हाला जाणवला। बोला की राम शिंदे कशामुळं? प्राध्यापक साहेबांची कामं बरीत का रोहित पवारांची कामं बरीत? आणि रोहित पवार नको तर कशामुळं रोहित पवार नको? काय पहिले 10 वर्ष भरपूर कामं केली सरांनी, आमदार साहेबांनी, आणि त्यांचीच कामाची उद्घाटना जास्त चालू आहे पहिले जुन्या कामांचीच। सुशिक्षित माणूस देश बदलू शकतो? हो बदलू शकतो, देश बदलू शकतो सुशिक्षित माणूस। म्हणून तुम्ही राम शिंदेना लीड देत आहे का? हो राम शिंदेच। रोहित पवार पण चांगले आमदार आहेत वाटत नाही का तुम्हाला, असं त्यांची 5 वर्षातली कामं बघता? ते बी चांगले आहेत असं नाही, असं नाही चांगले आहेत, पण ह्यांची 10 वर्षाची कामं जी असतात पहिली। निश्चितच। काय नाव आहे बाळा? जाधव रामकृष्ण।
रामकृष्ण का तुतारी वाजवणार का काय? रामकृष्ण अजून वाजव, तुतारी काय वाजवणार तू? भाजप, भाजप वाजवणार? तुतारीला नाही का डिमांड देणार? नाही. काय गाव रामकृष्ण नावून तुतारी नाही वाजवणार? कमळच भारी, कमळच भारी. रामकृष्ण अजून कमळच भारी. या ठिकाणी या तरुण युवकाचं म्हणणं देखील आमदार राम शिंदे आहे.